सांगलीच्या कोल्हापूर रोडवरील मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सांगलीतील गावभाग येथे राहणारे बाबासाहेब पाटील वय वर्ष 65 यांचा आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. नित्यनियमाप्रमाणे पाटील हे मॉर्निंग वॉकसाठी घरातून पहाटे 4 निघाले होते. दरम्यान कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदयनजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेनं पाटील यांचा मृत्यू झाला. या अपघातात पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत पाटील हे अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जवळचे नातेवाईक आहेत. सुजित दोडके, SBN मराठी, सांगली.